तर तिकडे जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. चाळीसगावातील 14 प्रकल्प अजूनही कोरडे ठाक आहेत. 25 अधिक गावांना पाणीपुरवठा करणारं मनाड धरण देखील कोरडं ठाक पडलंय. पावसाळ्यात देखील 21 गावांना सध्या टँकरद्वारेच पाणीपुरवठा केला जातोय. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. आपण सध्या जळगाव तालुक्यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वलठाण या धरणावर उभे आहोत. तर आपण बघू शकतो की वलठाण धरणामध्ये आता याच या ठिकाणी फक्त मृत पाण्याचा साठा शिल्लक राहिलेला आहे. 0% या ठिकाणी पाण्याचा साठा आहे. आपण बघू शकतो की डोंगर नदी डोंगरी जी नदी आहे त्या नदीवरचं हे पहिलंच धरण आहे. मात्र आपण जर बघितलं तर जुलै महिना या ठिकाणी संपण्यात आलेला आहे. मात्र डोंगरी नदीवरचं जे वलठाण धरण आहे ते देखील आता अद्यापही या ठिकाणी भरलेलं नाही. आपण बघू शकतो की त्याचबरोबर अनेक गावं जी आहेत ते तहानलेली आहे. सद्यस्थितीमध्ये चाळीसगाव तालुक्यातील 21 गावांना त्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आपण जर बघितलं तर एकंदरीत पावसाने या ठिकाणी दमदार हजेरीने लावल्यास येणाऱ्या काळामध्ये चाळीसगाव तालुक्यावर त्या ठिकाणी दुष्काळाचा सावट आपल्याला पाहायला मिळत आहे. टीव्ही 9 मराठी चाळीसगाव जळगाव.